शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भैरवा, प्रणाम महादेव. भैरवा, सर्वप्रथम आज तुम्ही दोघांनी निर्णय घेऊन आज माझी पूजा केली त्याने मी प्रसन्न झालो. माझा आशीर्वाद मिळावा हीच तुम्हा दोघांची इच्छा होती, त्यामुळे आज तुम्हा पती पत्नींना मी आशीर्वाद देतो. तुमचा संसार सुखाचा हो, पण भैरवा त्याचबरोबर मला तुला एक सांगायचं आहे. मनुष्यासाठी जेव्हा कठोर व्हायची वेळ येईल तेव्हा तू त्यांची कठोर परीक्षा घे. त्यांच्यासाठी करुणा ममत्व असणं हा वेगळा भाग आहे, पण तूच त्यांची ही परीक्षा घेऊ शकतो, कारण तू न्याय करतो. तू न्याय करणारा म्हणून ओळखला जातोस. तुझ्या प्रकट दिनी तू पहिला न्याय केला होता, तेव्हा हे कार्य मी तुझ्यावर सोपव. जशी आपली आज्ञा श्री महादेव. अहो श्री महादेव आता काय म्हणाले? मनुष्यासाठी कठोर व्हायची वेळ म्हणजे, आणि जर कठोर शिक्षा घ्यायला सांगितलीय तर त्यासाठी कठोर परीक्षा कोणती? मला या सगळ्याचा अर्थ काही उमगला नाही. हे तुला कळेल जोगेश्वरी, इतकी चिंता करू नकोस. वेळ सारं काही दाखवून दे. तक्षक महाराजांचा, तक्षक महाराजांचा, तक्षक महाराजांचा, तक्षक महाराजांचा, तक्षक महाराजांचा, तक्षक महाराजांचा. सैनिक हो? जी महाराज. आपण आज इथे कशासाठी जमलो आहोत? शत्रूवर हल्ला चढवण्यासाठी, आणि त्याचा पराभव करून नागलोकाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. वा, आमचं सैन्य योग्य मार्गावर आहे. तर आमच्या सैन्यात प्रत्येक सैनिक आपलं ध्येय जाणून आहे. आता तेच ध्येय आपल्याला साध्य करायचंय. त्या भैरवाला मात द्यायची आहे, त्याचा पराभव करून विजयाचा टिळा लावायचा आहे, आणि मगच परत फिरायचंय. त्या भैरवानं आमचा अपमान केलाय. आमचा अपमान म्हणजे तुमचा अपमान.
म्हणजे या नाग लोकाचा अपमान, आणि त्या अपमानाचा प्रतिशोध घ्यायची वेळ आली आहे। सैनिक हो, ही लढाई आहे नाग लोकाच्या स्वाभिमानासाठी, ही लढाई आहे आपल्या अस्मितेसाठी। जसं या आधीपासून या नाग लोकाचा डंका दहूकडे गाजतोय, तो तसाच कायम राहिला पाहिजे। या भैरवाना या नाग लोकाला दुखावलंय, प्रत्येकाची मन दुखावली आहेत। आता त्या भैरवाला क्षमा नाही, त्याला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतील, त्याला शिक्षा भोगावी लागेल, आणि ती आम्ही देऊ। सैनिक हो, तुम्ही सगळे तयार आहात ना? हो महाराज, आम्ही आपल्या आज्ञेच्या बाहेर नाही आहोत। आपण एकदा विचार करावा असं मला वाटतं। विचार? कसला विचार? ज्यांच्यावर आपण चाल करून जाणार आहोत ते तुमचे जावई आहेत, याचा विचार। जावई? कोण जावई? कुठला जावई? आम्हाला आमची कन्या जोगेश्वरी सोडली तरी तर कोणीही महत्वाचं नाही आहे। आम्ही हे लग्न कदापि मान्य करणार नाही। आम्ही हे सगळं करतोय कारण त्या भैरवाने त्याच्या मायावी शक्तीचा वापर करून आम्हाला बंदी बनवलं। या आपल्या नाग लोकाच्या राजकन्येला घेऊन जाऊन तिच्याशी लग्न केलं। त्या भैरवाने खूप मोठी चूक केलीये, खूप मोठी। या नाग लोकाचा अपमान केलाय त्यानं। आता चाल अशी करा, समोरचा शत्रू हदरून गेला पाहिजे। शस्त्र अशी चालवा, समोरच्या सैन्याला हालचालही करता नाही आली पाहिजे, आणि ती शस्त्र इतक्या वेगाने चालवा की हा हा म्हणता म्हणता त्या भैरवाचं सर्व सैन्य नेस्तनाबूत झालं पाहिजे। चला, तयार आहात ना? मग हो, आपण फक्त आज्ञा द्या। सैनिक हो, एक गोष्ट कदापि विसरता कामा नये की त्याने आपल्या या नाग लोकाचा अपमान केलाय, अपमान। आणि त्याच अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे। आजवर तो भैरवा म्हणा वरच ठरला, समजा चाली त्यानं उधळून लावल्या, आता नाय, त्याचा असा अपमान करू, त्याच्यावर असा इजय मिळू, त्याची ही हार कायमची ध्यानात राहिली पाहिजे। कुठला कोणतं भैरव? अरे कुणी आणला? कुठून आला? शिवानं त्यानं त्याला हित लावून दिलं। जेव्हा आला आमच्या ह्या सुरांच्या वर चढून बसला। माझा अपमान, 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 अयो माझा अपमान, म्हणजे तुम्हा समजाचा अपमान हाय का नाय? होय महाराज। महाराज, मग त्याचा बदला आपण घ्यायला पाहिजे का नाय? पाहिजे। आता इथं असुरांचं राज्य आणायचं असल आपल्या समजेसने मोहीम फत्य करायला लागणार, आणि पुण्यांदा इथं असुरांचं राज्य आणायला लागणार। गेलेलं समध मिळवायची ही एक संधी आहे। त्याआधी समज आपलं होत, समज व्यवस्थित चाललं होत, त्या भैरवानी समज हिसकावून घेतलं, आमचा हक्काचं वर्चस्व काढून घेतलं, हेच आपल्याला परत मिळवायचं आहे। जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर।